आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. फटाके आहेर पारंपरिक पद्धतीला फाटा देत जपलं निसर्गप्रेम. लग्न करायचं तर निसर्गाच्या साथीनं केला निर्धार. लग्न फटाके आहेर अफाट खर्च कुठेतरी थांबला पाहिजे असा वायफळ खर्च. केला पाहिजे पर्यावरणाचा विचार. होय, आहेत काही लोक जे करतात पर्यावरणाचा विचार. नमस्कार, मी प्रवीण सावंत. मी प्रॉपर सुरेंद्र नावाचा, मी सुरेंद्र नावाचा गावाचा आहे. गेली 5 वर्ष मी अफ्रिकेमध्ये काम करतो. माझं शिक्षण BSc ॲग्री बिझनेस झालेलं आहे. त्यानंतर मी MBA ॲग्री बिझनेस केलं आणि कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे मी अफ्रिकेमध्ये गेली 5 वर्ष ॲज अ ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून काम करतो. ॲज माय प्रोफेशन मी डिसाईड केलं होतं की माझं लग्न वेगळ्या पद्धतीनं करावं आणि एक समाजाला संदेश द्यावा. तर सर्वांना माहीत आहे की ग्लोबल वॉर्मिंग हा एक मोठा इश्यू बनलेला आहे आणि आजकाल आपण मला वाटते भारतामध्ये 23% फॉरेस्ट रिझर्व आहे. तर ह्या उद्देशातून ॲज अ माझं प्रोफेशन यातून एक नवा आगळा वेगळा एक कन्सेप्ट मी जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी 5 तारखेला प्रवाहबंधनात अडकतो आहे आणि त्यानिमित्तानं मी एक छोटासा म्हणजे एक माझा छोटासा प्रयत्न खरेचा वाटा या पर्यावरणासाठी देत आहे. माझ्या पत्रिकेसोबत मी काही झाडांचे सीड्स देतो आहे. ती झाडांचे म्हणजे ते डोंगरी झाडांचे सीड्स आहेत. तुम्ही जेव्हा माझ्या लग्नासाठी येतील आसपास तुमच्या पांडावर किंवा घराच्या आसपास ते सीड टाकून झाडं बनवायचे आणि त्यासोबत फटाके आहेर याचा म्हणजे हा सगळा खर्च वाचवून मी 1111 झाडांचं कलमी झाडांचं वापर करणार आहे. म्हणजे कमीत कमी 2-3 वर्षानंतर त्या झाडांना फळं लागतील, एक जीवनमान पण तुमचं उंचावेल आणि याचबरोबर एक माझ्या लग्नाची आगळी वेगळी आठवण आयुष्यभर तुमच्यात राहील असा मी एक आगळा उपक्रम मी राबवत आहे. आणि महान कार्याचं मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या या संकल्पनेला पूर्ण म्हणजे जिल्ह्यात एक चांगली म्हणजे दिशा द्यायचं काम करत आहेत आणि आज मी तुम्हाला ही इन्व्हिटेशन कार्ड देत आहे. सर्वांनी लग्नाला जरूर घ्यावं.